पडल्याचं समोर आलंय. 45 वय वर्षांपेक्षा अधिक असलेल्या नागरिकांना सरसकट लस देण्याचं ठरलंय. मात्र असं असताना मनपाच्या अनेक केंद्रांवर लसीचा तुटवडा पाहायला मिळतोय. दरम्यान संध्याकाळपर्यंत लस उपलब्ध होईल अशी माहिती देखील मनपा आयुक्तांनी दिलेली होती. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे लसीचा देखील तुटवडा पाहायला मिळतोय. नाशिकमधील परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी, पाहूया. आजपासून लसीकरणाचा वेग वाढवण्यात आलेला आहे, पण पहिल्याच दिवशी नाशिकमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा जाणवत आहे. अनेक मनपाच्या लसीकरण केंद्रावरती आज लसीकरण बंद असल्याची परिस्थिती आहे, कारण नाशिकमध्ये कालपासून लसीची मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेली आहे. मी आता मनपाच्या जिजामाता रुग्णालयामध्ये आहे. मागच्या काही दिवसांपासून हा संपूर्ण जो हॉस्पिटल आहे तो लसीकरण केंद्र म्हणून करण्यात आलेलं होतं. अनेक लोकांना इथे डोस देण्यात येत होते, पण कालपासून जे आहे लस खरं तर इथे संपलेला आहे. म्हणून आज महापालिकेचे अनेक लसीकरण जे केंद्र आहेत ते बंद आहेत. इथे आतमध्ये अशा पद्धतीचं रूम जे आहे ते तयार करण्यात आलेलं होतं. इथे लोकांना लस जे आहे ते देण्यात येत होतं, पण आज लस संपल्याने संपूर्ण जे आहे लसीकरण मोहीम हे नाशिकमध्ये थांबलेलं आहे. आज रात्रीपर्यंत लस जे आहे उपलब्ध होईल आणि उद्या हे लसीकरण पुन्हा एकदा पूर्ववत होईल अशा पद्धतीची माहिती मनपा आयुक्तांनी दिलेली आहे. पण आज 45 वर्षांवरील सगळ्या नागरिकांना कोरोनाची जे लस आहे ते देण्यात ज्यात येणार होती, पण आज पहिल्याच दिवशी जे आहे ते नाशिकमध्ये लस संपलेलं आहे. कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड हे दोन्ही जे आहेत हे लस संपलेले आहेत, त्यामुळे तुटवडा जो आहे तो नाशिकमध्ये निर्माण झालेला आहे. आणि पहिल्याच दिवशी लसीकरण मोहिमेला जो आहे तो नाशिकमध्ये कुठेतरी जे आहे हरताळ फासल्याचं बघायला मिळत आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.